पोपटराव पवारांचे पारनेर मध्ये जल्लोषात स्वागत। आदर्श गाव योजनेचे राज्याचे कार्याध्यक्ष व आदर्श गाव हिवरे बाजारचे उपसरपंच पोपटराव पवार यांना नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर पारनेर शहरामध्ये पद्मश्री पोपटरावजी पवार यांचे आमदार निलेश लंके यांच्या वतीने फेटा बांधून स्वागत करण्यात आले। ढोल ताशे फटाक्यांची आतषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। पद्मश्री पवार यांच्या स्वागतासाठी हिवरे बाजार परिवाराचे सदस्य मोठ्या उत्साहाने उपस्थित होते। वाडेगव्हाण फाटा ते हिवरे बाजार अशा चारचाकी तसेच दुचाकी वाहनांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। राळेगण सिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चरणी नतमस्तक होत पोपटराव पवारांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे आशीर्वाद घेतले। यावेळी राळेगण सिद्धी परिवाराच्या वतीनेही त्यांचा सत्कार करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले। पारनेर शहरातील नागेश्वर गल्लीमध्ये नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, शिवसेनेचे शंकर नगरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष वसंत चेडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, सरपंच राहुल जावरे, दत्ता शेरकर, मनसेचे सतीश मस्के, सरपंच संजय काळे, सचिन ठाणगे, बबलू शेठ रोहकले आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते।